राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार त्यांच्या स्टंटबाजीचा आणखीन एक नमुना समोर आलाय. पार्थ यांनी आज आपले वडील अजित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत पिंपरी चिंचवड शहरात स्वच्छता मोहीम राबविली. लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतर पार्थ प्रथमच समोर आले होते. पार्थ यांनी ज्या ठिकाणी स्वच्छता केली तिथे कचराच नव्हता, तर त्यांनी भर रस्त्यावर वडील अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापत केलेलं फोटो सेक्शन करणं ही केवळ स्टंटबाजी असल्याची चर्चा पिंपरी शहरात रंगली. पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य भाजी मंडईच्या आत कचरा आणि दुर्गंधी साचलेली असताना पार्थ यांनी मंडई बाहेर स्वच्छता मोहीम राबविली. शिवाय ही मोहीम कचरा समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी होती, तर त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची कार्यालयात भेट न घेता त्यांच्या बंगल्यावर जाऊन गुपचूप भेट घेतली हा प्रश्नही या निमित्ताने विचारला जात होता. दरम्यान ह्याबाबत राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संजोग वागारे यांना विचारले असता त्यांनी स्टंटबाजीचे आरोप फेटाळत कचरा समस्या प्रकरणी राष्ट्रवादी दक्ष असल्याचं म्हटलंय.